नमस्कार मी वैशाली माय क्रिएशनच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत फ्रँकीचा एक वेगळा प्रकार ज्याचं नाव आहे एक फ्रँकी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अंडी टोमॅटो केचप मेयोनीज मीठ काळी मिरी पावडर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स आवडीनुसार त्यानंतर स्टफिंगसाठी आहे गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि कोबी आणि आवश्यकतेनुसार चीज बटर आणि तेल तर सर्वात अगोदर आपण इथं गव्हाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि ते भिजतंय तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया इथे पॅनमध्ये मी एक चमचा बटर टाकलेला आहे बटर गरम झालं की त्यामध्ये सर्वात अगोदर आपण कांदा टाकणार आहोत इथं मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे वन फोर्थ इतक्या प्रमाणामध्ये सगळं हे स्टफिंगचं साहित्य आपल्याला वन फोर्थ इतक्या प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे शिमला मिरची कोबी गाजर हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त परतवायचं नाही आपल्याला त्यानंतर सर्वात शेवटी इथं आपण टोमॅटो टाकणार आहोत ते देखील आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ इथं मी मीठ टाकलं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर तुम्हाला जितकं प्रमाणात तिखट हवं आहे तितक्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता आता हे आपलं स्टफिंग तयार आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर इथं मी एका वाटीमध्ये एक अंड फोडून घेतलेला आहे त्यावर आपल्याला टाकाय टाकायचं आहे दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे बारीक चिरलेला कांदा आणि आवडीनुसार कोथिंबीर आणि इथं एक चिमूटभर काळी मिरी पावडर आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून आपण छान असं अंड फेटून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी अंड फेटून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण रेग्युलर जशी चपाती बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे इथे मी चपाती बनवून घेते तर आपण चपाती बनवली आहे ती एका साईडने आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे ती भाजली तुम्ही बघू शकता एका साईडने मी छान अशी भाजून घेतली आहे आणि त्यावर आपल्याला फेटलेलं अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे ते मिश्रण आपल्याला सर्वत्र असं पसरून द्यायचं आहे जेणेकरून ते, ते चपातीला ला लागेल आणि ते एका साईडने भाजल्यानंतर आपण ते उलटवणार आहोत आणि त्यावर ते तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे बघूया आपण हां तुम्ही बघू शकता किती छान असं भाजलं आहे ते असं दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे तेल टाकून आणि आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण करणार आहोत त्यावर स्टफिंग आपण ज्या भाज्या बनवल्या आहेत परतवल्या आहेत त्या आपण याच्यावर टाकणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याच्यावर टाकूया एक चमचा मेयनीज मियोनीज टाकून तुम ते सगळीकडे पसरून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता अशा प्रकारे छान असं पसरून घ्यायचं आहे ते त्यानंतर त्याच्यावर टाकणारो एक चमचा टोमॅटो केचप मिओनिजने आणि टोमॅटो केचपने चौक त्याची खूप छान लागते तरी ते मी सर्वत्र पसरून घेते आहे छान असं पूर्णचा पराठ्याला लागेल असं आपल्याला ला ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बनवलेल्या स्टफिंगच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण त्याच्यावर टाकणार आहोत अशा प्रकारे मी ते टाकून घेते सर्वत्र आणि त्याच्यावर आपण असं खूप सारं असं चीज किसून टाकणार आहोत इथे आता आपण त्याचा रोल बनवणार आहोत आणि फॉइल पेपरने रॅप करायचं तयार आहे आपली रेसिपी एक फ्रँकी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद